किती गाड्या आहेत, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, कोकणी माणसामध्ये एवढी धमक येणार की गणपती बाप्पा आले तर पूर्ण मुंबई खाली होऊन जाते, एवढी ताकद आहे गणपती. नाही नोकरीला सुट्टी दिली तरी मारून गावी येणार. चल. नमस्कार मंडळी, दुपारचे आता 3:30 वाजलेले आहेत. घरातून 12 वाजता निघालो कारण की ना आपल्याला जायचं आहे राजापूर रेल्वे स्टेशनला. 2-3 दिवसापूर्वी आपण मुंबईला गेलो होतो आणि आपली गाडी तिथेच ठेवली, म्हणजे बाईक तिथेच ठेवलेली आहे आणि तिथून आपल्याला पिक, म्हणजे गाडी घेऊन यायची, आता बाईक घेऊन यायची आहे. तर त्यासाठी ॲक्च्युली येणार तो बाईकनीच एका मित्राला घेऊन, पण त्याचं पण काम निघालं तर मी बोललो की आता कोणाला घेऊन जायचं, म्हणजे आता मोठा विषय आहे म्हणून विचार केला की एसटीने जाऊया. मग राजा भूमधून आहे ना, आपल्या पेंडकळ्यामधून आपली 4-व्हीलर लावली भूमध्ये, तिथून बाईकने आपल्याला स्वप्नील भेटला. पहिला त्याने आपल्याला रामतळ्याच्या इथे सोडलं, रामतळ्यावरून दुसरी बाईक भेटली आणि तिथून आपण पुढे आलो खाली आणि परत मार्केटला आलो जवळ चौकला. जवळ चौकवरून पुन्हा आपल्याला आहे ना अंकिता हॉटेलमध्ये काम करणारा आपला मित्रच आहे, त्याने आपल्याला डेपो जवळ सोडलं आणि चक्क आपण 1.5 तास डेपोमध्येच होतो. 1:30 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत आता आपण आलो आहे जांभवळीला आलो आहे. रेल्वे स्टेशनच्या अगोदर एक फाटा आहे, 25 रुपये तिकीट घेतली तर इथून असंही म्हणजे अशी गाडी आली जांभवळीला गेली आता इथे आतमध्ये आणि इथून आता आपल्याला असं राजापूर रेल्वे स्टेशनला जायचं आहे. तर बाईक घ्यायचं आहे कारण की आपल्याला मोटर लॉक करायचं आज खूप दिवसानंतर. तर आपण हेल्मेट आणलं आहे, सेटअप वगैरे करून घेऊन आलेलो आहे घरातून, कॅमेरा वगैरे आता नीट म्हणजे याच्यामधला जो माउंट आहे तो लावलात आणि माईक वगैरे सगळं सेटअप करून घेतलेलं आहे. चक्क 3.5 तास लागलेले आहेत, जिथे बाईकने मला 1 तास लागतो स्टेशनला जायला, 1 तास पण नाही लागत, 45 मिनिटं लागतात, पण चक्क 3.5 तास वाजून गेलेले आहेत, एवढे लागलेत मला. आली बाबा रिक्षा, आली लाल परी आली आपली. चला चला राजापूर जांभवळी चला. चला चला पूर्ण एस टी आहे ना भरली होती, आता पूर्ण खाली झाली. आता माझे 25 रुपये लागले, आता माहीत आहे किती रुपये तिकीट आहे, आता किती तिकीट आहे रेल्वे 10 रुपये, म्हणजे 35 रुपये लागतात राजापूरपासून, म्हणजे राजापूर डेपोपासून ते राजापूर रेल्वे स्टेशनपर्यंत 35 रुपये लागतात. ₹30 लागतात सरळ जाते की ना, वाया नाही गेलं 30 रुपये लागतात. आपली बाईक आहे ना इथेच लावली आहे. चला मग सर, चलो इथे लावले घरात, इथे चल, इथे घर आहे तर तिथे शेड वगैरे आहे तर तिथे आपण गाडी लावली आहे आणि समोर तुम्हाला टॉवर दिसतोय ना बघा, त्या बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे. तर राजापूरला तुम्ही कधी आलात तर तुम्ही इथे गाडी वगैरे म्हणजे बाईक 4-व्हीलर लावू शकता. तर आपण आता 4 दिवस गाडी इथे ठेवली तर माहीत आता किती रुपये होतील म्हणून, पण आपल्याला स्टेशनला यायला आता 3.25 तास लागले, जिथे 40 मिनिटं लागायची तिथे 3.25 तास लागलेत. हा दमलो आहे कारण की भूक लागली भरपूर. चला आता आपली इथे गाडी लावली इथे आता काढूया. हे बघा इथे आपली गाडी आहे आणि आता त्यांना सांगूया किती रुपये होतील म्हणून. 13 तारखेपासून ते आज दिनांक 17 तारीख आहे, म्हणजे चक्क 5 दिवस झालेले आहे. तर इथे आपली शेडमध्ये गाडी आहे ना तर थोडंफार फरक पडतो अमाऊंटमध्ये, तर इथे बाहेर लावली तर स्वस्त पडते कारण की बरोबर आहे शेड लावलं आहे त्याचा खर्च निघालाच पाहिजे. तर आपल्याला 5 दिवसाचे
एक 100 रुपये बरोबर ना, म्हणजे आपल्याला एक सांगतरी 25 रुपये एक म्हणजे 20 रुपये पडला एका दिवसाचा बरोबर, तसं तुम्ही 25 रुपये घेता एका दिवसाचे असं लमसमच घेतो पाच सहा दिवस झाले तर 100 रुपये घेतो बरोबर आहे. ऍक्च्युली कसं आहे की बघा इथे काय रेग्युलर गाड्या लागत नाही बरोबर, रोजच्या लागत नाही, कधीतरी लागतात. मग थोडंफार आपल्याच माणसांना 2 पैसे गेले तर काय वाईट आहे, आणि उलट काय माहिती आहे सेफ्टी काय की इथे तुमची गाडी सुरक्षित राहते पावसापासून, दुसरं म्हणजे चोऱ्यामाऱ्यांपासून पण उलट चांगलं आहे, कारण की बाहेर लावली तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, तुमची बॅटरी वगैरे काही ना काही चोरी वगैरे जाऊ शकते. त्याचबरोबर यांनी एक छोटासा एक त्यांचा व्यवसाय चालू केलेला आहे, आपल्या ओळखीचे मंडळी भेटलेले आहेत, आपले व्हिडिओ बघतात त्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. पांघऱ्यातले तोरसकर आहेत, काय म्हणताय बरे आहेत ना? मजेत. या ताईंनी मला हाक मारली तर ते म्हणजे कुळ मुंबईवरून आलास का म्हणून ते बोलत होते, बोलले नाही मी आलो 2 दिवसापूर्वी बसनी आलो, तर आता आपली गाडी इथे लावली म्हणून आपण घेऊन चाललो आहे, आता त्यांच्याकडे लावली आहे. काय म्हणतात बाकी? ओके, तुम्ही व्हिडिओ बघता? परगामध्ये बघतो. काय काय कशी वाटत व्हिडिओ? म्हणजे मस्त वाटत. परवा दिवशीचं धरणाचं काढलं ते बघितलं? काय नाही आलंय, तू नाही आलाय. परवा टाकलं मी. होय होय होय, परवा टाकलं. होय चालेल. बायको काय मुंबईलाच आहे ना? इकडेच आहे बायकोनी. होय, तू मुंबईला मी जाऊन आलो. तो का तो का तो का चला आता आपण सेटअप करूया आणि आता लगेच निघूया. किती वाजले? 4 वाजले. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फुल टायर्ड झालाय, गाडीचं आता काम करावं लागेल, म्हणजे लायनर चेंज करावं लागेल. जाम चाललं, एकदम जाम टायर जाम झालं एकदम मागे. थोडीशी गाडी रनिंग झाली ना तर मग काय प्रॉब्लेम नाही. बरेच दिवस पावसामध्ये होते ना, 2-3 दिवस मी मुंबईला गेलो, हेल्मेटच्या काचेवरच काचेच्या पुढचं काहीच दिसत नाही, कारण की पूर्ण काच खराब झाली आहे. जोपर्यंत सावली येत नाही ना तोपर्यंत आहे ना काय खरं नाही. हा चांगला एकदम सेफ रूट आहे हा बघायला गेलं तर, कारण की ना इथे कुठलीही गर्दी नाही, काही नाही, टेन्शन नाही, गाडी तुम्ही बिंदासपणे लावू शकता. फक्त एवढे आहे की लांबचा पल्ला आहे, सांगतरी आहे ना 40 किलोमीटर पडतं आम्हाला आमच्या घरापासून. 40 किलोमीटर म्हणजे खायची गोष्ट नाही आहे, कारण की झालं आता खारघर ते मुंबई झालं एवढं अंतर पडतं, किंवा त्याच्यापेक्षा कमी असू शकतं, कधी मोजलं नाही. आता मोजू शकतो 49 झालं आहे, आणि आता इथे एक सांगतरी 1.5 किलोमीटर आपण पुढे आलो आहे. पण हा रूट एकदम मस्त आहे, मला खूप आवडतो हा, आणि इकडचं वातावरण एकदम खूप सुंदर आहे. फक्त एवढे की हा स्टेशन आहे ना रेल्वे स्टेशन एकदम आउट साईडला आहे, तेवढा मध्ये असताना मग काही प्रॉब्लेम नसता. आणि आज आपण खूप दिवसानंतर मोठं ब्लॉग करतोय तर खूप भारी वाटत आहे, कारण की खूप दिवसापासून आहे ना आपलं म्हणजे मोठं ब्लॉग करायचं खूप इच्छा होती की लॉंग रूट करायचं आहे, आणि पुन्हा आपण ना मोठं ब्लॉग चालू करायचा विचार करतोय. रात्री तुम्ही या रस्त्याला काय यायला? रात्री बाबा यायचं म्हटलं ना तर नाकी नऊ येतं इथे, कारण की कोणच नसतं या रस्त्याला, कारण की आता सीझन चालू झाला आहे, गणपती बाप्पाचं आगमन आहे म्हणून आता बरेच मंडळी येतात, म्हणजे रहदारी दिसते, रिक्षा येते, कारण की आउट साईडला रेल्वे स्टेशन हा हा रेल्वे स्टेशनमध्ये असतं ना राजापूरमध्ये, तर उलट भरं झालं असतं. इकडच्या लोकांचं पण आहे ना उत्पन्नाच्या बाबीमध्ये निर्माण झालं असतं, चांगली वाढ झाली असते, आणि तिकडे पण पण इथे ॲक्च्युली आहे ना आउट साईड पडतं ना, त्याच्यामुळे आहे ना इथे लोक कोणी येत नाही या साईडला. लोक काय करतात की एसटीने किंवा बसने जायला, प्रायव्हेट बसने जायला बरं पडतं त्यांना, तर ते विचार करतात की 500 रुपये रिक्षाचे देण्यापेक्षा 600-700 रुपयात मुंबईला माणूस जातो, म्हणून ते तिकडून जातात, म्हणून इकडे सहसा कोण येत नाही. देवाकडे प्रार्थना करतो पाऊस नाही पडला पाहिजे, ढगाळ वातावरण झालेलं आहे, आणि कारण की आपला गोपुर थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, खराब झालेला आहे ना, तरीसुद्धा आपण आपल्या सर्व मंडळींसाठी आपण चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत असतो. आता आपलं एवढं हे नाही आहे की आपण गोपुर नवीन घेऊ शकतो, एवढ्यात नाही अजून 1-1.5 वर्ष झाले, कारण की एवढी अमाऊंट टाकायची, कारण की 5-10 हजारला येत नाही ना,
आपण रिप्लेसमेंटला टाकला होता पण रिप्लेसमेंट झालं ना, त्यांनी सांगितलं की तुमचं फिजिकल डॅमेज झालंय लेफ्ट साईडला, कारण की आपण एका मित्राला दिला होता, त्यांनी ते मेनू बटनला असतं ना त्याला नक लावला, त्याच्यामुळं तो पूर्ण आरपार झाला आहे, त्यामुळे बटन मला चालू करायचं म्हटलं तर नक लावा लागतं, म्हणून आता शॉर्टकट केलेलं आहे, वरचं बटन दाबलं की चालू होतो डायरेक्ट, आणि साईडला आहे ते ब्लू टॅक लावलं आहे. रात्री या रस्त्याला यायचं म्हटलं ना नाकी नऊ येतं मंडळी, तर इकडे जे मंडळी पांगरे त्याचबरोबर फुपेरे या साईडचे मंडळी बघत असेल ना तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठल्या गावचे आहेत, फुपेरेचे आहेत का. मगाशी आपण कुठे थांबलेलो, नाही आपण इथं मागे होतो वाटतं, सोल्ले होते या साईडला सोल्ले. कोणच नाही रस्त्याला बघा ना, म्हणजे आता रिक्षा रहदारी आहे म्हणून गणपती बाप्पाचं आगमन आहे म्हणून लोक येत आहेत, जातायत येत आहेत, नाहीतर अदरवाईज इथे जास्त गर्दी नसते, त्याच्यामुळे ना इकडच्या लोकांचा विकास झाला नाही. बघा इथे मगाशी आपण थांबलो होतो ह्या शेडमध्ये थांबलेलो, मधोमध असताना तर नक्कीच राजापूरचा विकास झाला असता, पण ना आपल्या कोकणी मंडळींचा ना खरोखर एक वृत्ती आहे ना बदलायला पाहिजे, मानसिकता, कारण की ना आपण एकमेकांना पुढे घेऊन चाललो म्हणजे चालणं गरजेचं आहे, नाहीतर आपण काय करतो अरे डेव्हलप झालं तर माझं काय होईल असं आपण एक वृत्ती करतो, माझा उद्या धंदा ठप्प होऊन जाईल काहीतरी होऊन जाईल, अरे पण तसं नका करू, कारण की कसं आहे कॉम्पिटिशनशिवाय मजा येत नाही, आणि तुम्ही एकटेच राहिलात मग तिथे वस्ती वाढणार नाही डेव्हलपिंग होणार नाही, बघा डेव्हलपिंग पाहिजे पण निसर्गाला हानी करून नको, म्हणजे निसर्गाला हानी होत असेल ना तर तसे आम्हाला काहीच असे उद्योगधंदे नको, आम्हाला चांगले उद्योगधंदे कुठले पाहिजे की बाबा इकडचं जे खाद्य संस्कृती आहे त्याचबरोबर इकडे काय पिकतं ते आपण विकू शकतो असं काहीतरी पाहिजे इथे, नाहीतर जिथे बघा तिथे सगळे लोक रिफायनरीच्या म्हणजे 10% फक्त लोक मागे लागले रिफायनरी पाहिजे रिफायनरी पाहिजे, अरे बघा ना रिफायनरी काय हे एवढं हिरवंगार आपलं कोकण आहे त्याला एवढं चांगलं ठेवू शकतो आपण इको टुरिझम, आपला हा निसर्ग आहे ना वाचला पाहिजे, कारण की हा निसर्ग एकदा गेला ना त्याला कुठेतरी गालबोट लागला ना तर आपण काहीही भविष्यामध्ये करू शकणार नाही मंडळी, पैसा हे सर्व काही नाही आहे, माणूसही महत्त्वाचा आहे, पैसा माणूसच नसेल तर मग पैशाचा काय उपयोग, काय भारी वाटतंय, खूप दिवसानंतर मोठं ब्लॉग करतोय त्यामुळे एक नंबर, तर कमेंटमध्ये सांगा मला माझा आवाज तुमच्यापर्यंत बरोबर येतोय की नाही, आता बरेच मंडळींची कामं चालू झालेली आहेत, मला एक म्हणजे कसं आहे की जो व्यक्ती दिसत त्याला हात वगैरे दाखवायचं, कारण की कोकणी माणूस काय भले श्रीमंत नसला पैशाने तरी मनाने मोठा हात दाखवून पुढे जातो, ओ असं बोलणार, ओ रस्ता बघा काय एक नंबर वाटतो एक नंबर रस्ता, आता सांत्रे म्हणजे दुसरी दुसरी रिक्षा दिसते, बघा रिक्षा कंटिन्यू येत आहेत, नाहीतर इथे रिक्षाचा काही संबंध नसता, म्हणजे सीझन आपल्याकडे जास्तीत जास्त कोकणामध्ये म्हणजे राजापूर या पट्ट्यामध्ये ज्यावेळी गणपती उत्सव किंवा शिमगा असू ना त्यावेळी इथे रिक्षा वगैरे दिसतात, आज मध्ये असताना तर इकडच्या रिक्षावाल्यांचा पण धंदा चांगला झाला असता, तिकडच्या पण रिक्षावाल्यांचा धंदा चांगला झाला असता, म्हणजे आमच्या पट्ट्यामध्ये तर दोघांचं एक इक्वली झालं असतं, उलट लोक जास्त यायला लागले असते, पण काय लोक विकासाकडे बघत नाही, विकास पाहिजे पण आहे ना निसर्ग राखून विकास पाहिजे, आपण ना पांगरे धरणाचा व्हिडिओ बनवलेला तर समोरच पांगरे धरण आहे, हा जो उतार आहे ना गावी राहून आपल्याला माहीत पडलं की किती अंतर आहे किती नाही कुठले कुठले गाव आहेत, कुठल्या गावामध्ये आपण गेलो की आपल्याला तिकडची माहिती मिळणार म्हणजे ह्या गावामध्ये काय आहे, समोर पांगरे धरण आहे त्या साईडला तिकडे, ते बघा ती एक लाईन आहे ना ते डोंगर दिसत तिथे पांगरे धरण आहे, या वस्तीच्या वरती वरती जो डोंगर दिसतो बरोबर वस्तीच्या वरती तो वरती धरण आहे पांगरे धरण, आणि तिथे ब्लू म्हणजे निळ्या कलरची टाकी आहे दिसते की माहीत नाही पण तिथे टाकी, इथून पण जाऊ शकतो आणि पुढून पण एक लेफ्ट आहे पांगरे धरणला जायला, आणि अवघे 6-7 किलोमीटरच्या अंतरावर पांगरे धरण आहे, इथे इको टुरिझम झालं पाहिजे, मी व्हिडिओ बनवला आहे आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, नक्कीच तुम्ही बघा, सुंदर असं राजापूर तालुक्यामधलं धरण आहे, राजापूर तालुक्यामध्ये 5-6 धरण असे खूप सुंदर आहेत, एक अनुस्कुरा घाटाची इथे एक आहे,
बरेच असे धरण आहेत आपल्याकडे, ते तिथून आपण चांगलं उत्पन्नाची बाबी निर्माण करू शकतो. इथून आपण त्या धरणाची इथे जाऊ शकतो, मागे जो लेफ्ट दाखवला तिथून पण जाऊ शकतो. हा बघा, हा 7-8 किलोमीटर. आपल्या कोकणी माणसामध्ये एकीन आहे ना, त्याच्यामुळे आपला कोकणचा विकास झाला नाही आणि दुसऱ्या लोकांनी त्याचा फायदा घेतलाय. बघा ना, आज आपल्या कोकणामध्ये किती जे मुलं आहेत एवढे शिकत आहेत, कुठे आहेत, कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत नाही बघायला मिळत आहे. अशी गावं बघा ना, उसाट पडलेली आहेत. हे बघ, असे उसाट पडलेले आहेत कारण की कोकणातला मुलगा आहे ना तो बाहेर चाललेला आहे. का? 20-22 हजार रुपयासाठी. हे बघा, मला पण पैशाची गरज आहे, प्रत्येकाला पोटासाठी पैशाची गरज आहे. फक्त एवढं आहे की निसर्ग राखणं गरजेचं आहे. बघा, त्यावेळी परिस्थिती खूप बिकट होती, आता बिकट नाही आहे तेवढी. आता सर्वांकडे आता मस्त झालेलं आहे. गावाकडे पण आता बरेच मंडळी आहे ना, त्यांची पण राहणीमान आणि काय म्हणतात जगण्याचं आयुष्य आहे ना, ते पण चांगलं झालेलं आहे. बघा ना, एवढं चांगलं गाव आहे, इथे शेती वगैरे आपण मस्त करू शकतो. आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाहीये, 10% असू शकते. बौद्धवाडी पांगरे 10% असू शकते. बरेच मंडळींचं म्हणजे असं ठराविक जण आहेत, आपण करू शकतो. त्या लोकांना रोजगार दिला असता आपण. बघा ना, आपल्याकडे बरेच गोष्टी आहेत ना, आपल्या कोकणातल्या ज्या बरेच गोष्टी आहेत, आता मी नाव नाही घेणार, ते आपल्या कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जातात, पण तिकडच्या लोकांना रोजगार मिळतो. आपल्या इकडचे लोक फक्त ठराविक 5-10 लोकांना तिथे रोजगार मिळतो. वा वा, एक नंबर. वातावरण एकदम थंड थंड झालेलं आहे, ऊन लागत नाही, त्याच्यामुळे अजून भारी वाटत आहे. बघा, लोकांनी शेती टाकून दिली, म्हणजे आता शेती करत नाही. त्याच्यामध्ये लागवड केलेली आहे, काजूची लागवड केलेली आहे, कारण की आता माणसं भेटत नाही हा मोठा इश्यू झालेला आहे कोकणामध्ये. हीच मोठी शोकांकिता निर्माण झालेली आहे. मला मोठं ब्लॉग करायचा होता, म्हणून आपण आज विचार केला बसली जायचं आणि येताना मस्त काही हेल्मेटला कॅमेरा लावायचा आणि मोठं ब्लॉग करायचा. आता आपण 6 किलोमीटर आलो, 7 किलोमीटर आलो, 7-8 किलोमीटर. ओ ला 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 ला. पेट्रोल पण टाकायचं आपल्याला गाडीमध्ये. इथून जो उतार आहे ना तो लय भारी आहे. एखाद्या वेळी माझा कॅमेराचा अँगल थोडासा उलटा सुलटा झाला असेल ना, चुकला असेल तर समजून घ्या. हे बघा, ही शेवटची पिढी, गाई गुरं घेऊन जाणारी शेवटची पिढी आणि काष्टी लुगडं वगैरे घालणारी ही शेवटची पिढी आपल्याकडे, म्हणजे आपल्या कोकणामध्ये पुन्हा आपल्याकडे अशी ही माणसं मिळणार नाही. आता हे जतन करून ठेवणं गरजेचं आहे. जे मी बोलतोय ते खरंच भविष्यामध्ये असं होणार आहे, कारण की आता आताच्या तरुण मुली हे काष्टी वगैरे नाही घालू शकत. या रानामध्ये तरुण मुलं घेऊन गुरांना घेऊन जाऊ शकत नाही. ही मोठी शोकांकिता पुढे भविष्यामध्ये होणार आहे आणि ते आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर दिसत आहे. हे भविष्यामध्ये लोक बघतील, किंवा अजून बऱ्याच मंडळींनी शूट केलं असेल तर त्यांच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, पण भविष्यामध्ये मिळणार नाही हे 100% असं तुम्हाला सांगतो, लिहून देतो. पहिल्याची जी माणसांची म्हणजे प्रेम करायची जी पद्धत होती ना, बाबा 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 माझा बाबा, ते आता बघायला मिळणार नाही भविष्यामध्ये. माझ्या वडिलांना बहुतेक जण बाबा म्हणायचे, बाबा हे बाबा, आणि मला बबन म्हणायचे, हे बबन. माझी आजी आहे ना, ती मला बबन बोलायची. बघा हा उतार बघा, हा उतार पण लय भारी आहे. ऍक्च्युली हा उतार आहे ना, हा रस्ता केला म्हणून नाही तर इथे या रस्त्याला खड्डे असतात ना, त्यावेळी तुम्ही या रस्त्याने येऊ शकत नाही, एवढा बेकार रस्ता होता. आणि बुलेट आहे ना खड्ड्यामध्ये गेली तर मोस्टली काय होतं, बुलेटचं चेन आहे ना ते तुटते. बघा आपली लाल परी आली, एक नंबर.
कॅमेराचा अँगल थोडासा चुकला असेल तर समजून घ्या. हे बघा आता प्रत्येक गावागावामध्ये तुम्हाला ना अशी जे माकडं दिसतात ना वानर, हे तुम्हाला बघायला मिळतील बघा. आणि यांना कुठली भीती राहिली नाही बघा. हे घराजवळ येतात त्याला कारणीभूत आपणच आहे, त्यांनी जंगलामध्ये आपण काहीच त्यांना ठेवलं नाही आहे. बिचारे काय करणार, दोन्ही उडे आता पण दोन्ही उडायला पोचलोय. बघा इकडचा परिसर बघा, खूप सुंदर आहे. इकडचं मला ड्रोन शॉट घ्यायचा होता पण आपण ड्रोन आणला नाही, घेतला होता पण ठेवला कारण की मोबाईल आहे ना, माझ्या मोबाईलमध्ये डीजेचा ॲपच चालत नाही. तर त्यासाठी मला एक जुना एक मोबाईल घ्यावा लागणार आहे. आणि मस्त आहे की कारण की ना प्रत्येक वेळी वाईफकडून मोबाईल घ्यावा लागतो, नाहीतर मला एक्सचेंज करावा लागणार दोघांना. म्हणजे माझा मोबाईल आहे ना तो एक्सचेंज करावा लागेल, तो वाईफला द्यावा लागेल कारण की माझा थोडासा भारीवाला आहे म्हणून मी देत नाही तिला. असे मळव येते आहे थोडंसं आहे ना, मला हेल्मेटवर आहे ना ते काच खराब झाली आहे ना, खूप दिवस वापरली नाही ना, त्याच्यावर मॉइश्चर आलं आहे. तर आता ते मॉइश्चर काढावं लागणार आपल्याला. फक्त असे टर्न येतात ना ते थोडेसे सांभाळून, कारण की बस आली ना तर मग थोडीशी भीती वाटते, मागे रिक्षा असेल तर अजून भीती वाटते. कारण की कधी कधी काय होतं की रिक्षावाले पण ओव्हरटेक करतात, बसवाले पण ओव्हरटेक करतात. दहा किलोमीटर झाली आपली गाडी बरोबर, 10-11 किलोमीटर. या झाडीमुळे ना गरम होत नाही आहे, ऊन आलंय पण झाडींमुळे गरम होत नाही. खरोखर खूप थंडावा वाटतं. आणि पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू कोकणासाठी उत्तम आहे. तसं उन्हाळा पण खूप चांगला आहे पण उन्हाळ्यामध्ये आहे ना खूप मोठा इश्यू होतो, ऊन भरपूर लागतं. पण हे दोन ऋतू आहेत ना एकदम भारी. सावली बघा ना काय भारी आहे. गाड्याच गाड्या दिसणार आता एक 5 दिवस. परवा गणपती बाप्पा येणार, वा वातावरण बघा एक नंबर चकास. हेच मला ड्रोन शॉट घ्यायचं आहे, लवकर येणार मी आणि ड्रोन शॉट घेणार या गावचं. काय सुंदर वाटतंय बघ ना नजारा. पैसे देऊन पण मिळणार नाही, हे फुकट दिलेलं आहे देवाने कोकणी माणसाला. आणि कोकणी माणूस जो मूर्ख झाला आहे, पैशाच्या मागे धावतोय, जमिनी विकत चाललाय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे रे बाबा. बरेच मंडळी म्हणतील की परिस्थिती आली म्हणून आम्ही विकला. अरे परिस्थिती प्रत्येकावर आहे बघा, मी पण काय एवढा मोठा श्रीमंत नाही आहे, मी कोण पैशावाला नाही आहे, मी माझं स्वतःचं घर नाही आहे, माझ्या वडिलांनी घेतलेलं आहे, मी घेईल ते माझं स्वतःचं घर. आजही मी स्वतःच्या घरामध्ये राहत नाही आहे, रेंटवर राहतोय. मग आपण जेव्हा स्वतः घेऊ तेव्हा ते स्वतःचं, आणि ते पूर्वजांनी ठेवलं ते राखून ठेवणं गरजेचं आहे. माझ्या वडिलांनी घर घेतलं आहे ते मला राखून ठेवायचं आहे पुढच्या पिढीसाठी. कोकणी माणसं आता पण जागा हो, वेळ गेली नाही आहे, आता तरी सुधार. पैसा पैसा पैसा, पैशाच्या मागे इतका धावू नको, वेढा नको. कारण की तुम्ही पैसे काय करणार, कमवणार काय, पैसे घेणार, जागा विकणार आणि दारू पिणार संध्याकाळी जाऊन आणि घरी येऊन भांडणं करणार. अरे काय तुमचा पैसाही गेला, जमीन पण गेली आणि घरामध्ये किल्लोच राहणार. अरे काय करून ठेवलंय तुम्ही कोकणी माणसाने. दारू बिरू पिया यार, मी नाही म्हणत नाही पण एक लिमिट मध्ये, पण जमीन विकू नका. ढगाळ वातावरण झालेलं आहे, मळप सारखी येते या. बघा मंडळी सेशन किती लांब आहे आम्हाला. स्वतःची गाडी असेल तर ठीक आहे, नाही तर रिक्षाने यायचं म्हटलं तर 800-900 रुपये मोजावे लागतात ऑफ सीझनला. मग सीझनला अजून किती असेल, उन्हाळे
आपल्याला या मंदिराचं पण चांगलं शूट करायचं आहे. उन्हाळे इथे गरम पाण्याचा कुंडा येते आणि इथे मस्तपैकी आहे ना वर्षातून एकदा तरी गंगा येते. पण आता बरेच जण म्हणतात की कधीही येते आता गंगा. गरम पाण्याचा कुंडा येते. ज्या मंडळींना जमलं तर नक्कीच या तुम्ही. वातावरण बघा ना काय झालेलं आहे. वा पाऊस पडायचा असेल तर राजापूरला गेल्यानंतर पडला तर चालेल, कारण की तिथे आपण थांबू शकतो. अर्धा तास काय अर्धा एक तास पडला तरी चालेल. या इथे ना बरेच अशी झाडे आहेत ना तिथे हॉर्नबिल म्हणजे आपल्या इकडे गरुड म्हणतो आपल्या इथे म्हणजे कोकणामध्ये आमच्या साईडला गरुड म्हणतो आम्ही. तर हॉर्नबिल जो आहे ना त्याची घरटी आहे तिथे. कोकणामध्ये आहे ना वडाची झाडं त्याचबरोबर मोठमोठी जी झाडं होती ना तर ती राहिलीच नाही. ती आता सगळी तोडून टाकली आणि ते तोडून बाहेरच्या इथे जिल्ह्यामध्ये जातं म्हणजे कोल्हापूर इचलकरंजी त्या साईडला जातं. पण आणि काय झालं आहे की मोठी मोठी झाडं तोडून लोकांनी खूप नुकसान केलेलं आहे. वन्यजीव आणि वन्य पक्षी जे आहेत ना त्यांची पूर्ण वाट लागलेली आहे. कारण की हॉर्नबिल जो आहे ना तो आता कोकणामध्ये खूप कमी व्हायला लागलेला आहे. म्हणजे आमच्या इथे त्याला गरुड म्हणतात. आमच्या पट्ट्यामध्ये बरेच जण गरुड म्हणतात. पॅ पॅ असा ओरडतो. पण त्याची जी चोच असते ती खूप मोठी असते आणि ते एकदम काय म्हणतात त्याला युनिक आहे आणि क्वचित दिसतात ते. त्यांना ॲक्च्युली ना त्यांची जात वाढवायला पाहिजे. पण आपल्याकडे काय मोठी झाडं तुटल्यामुळे ते त्यांचं जे स्थलांतर त्यांनी चेंज केलं दुसरीकडे. बघा इथपर्यंत आपण 15 किलोमीटर आलेलो आहे. बघा ब्रिज 15-16 किलोमीटर झाले. 15-16 किलोमीटर 63. आणि आपल्याला राईट मानलं की अर्जुना नदीचा पूल आहे जुना तिथे गेलो असतो. पण आपल्याला तिकडे आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे ना. असं आपल्या गाडीत पेट्रोल आहे पण टाकून ठेवायचं आहे रात्री म्हणजे संध्याकाळी फिशिंगला जायचं आपल्याला. खारुताई बघा अर्जुना नदीचा पूल आणि पाण्याचं जे पातळी आहे ना ती खूप कमी झालेली आहे. पाऊसच नाही आहे आणि याला कारणीभूत. आणि यावर्षी 100% कोकणामध्ये दुष्काळ पडणार. लोक म्हणतात की दुष्काळ नाही पडणार पण पडणार यावर्षी. कारण की यावर्षी पाऊस उशीरा आला आणि लवकर गेला आहे. सकाळी पाऊस पडतो दिवसभर पाऊस पडत नाही. आता 2 दिवस झाले पाऊस पडायला लागला. गणपती बाप्पाचं आगमन आहे तर आता सीझनमध्ये म्हणतात ना गणपतीचा पाऊस असतो. पण मध्ये गेले 10-15 दिवस पाऊस पडलाच नाही. भात आहे ना ते पसावायला लागले म्हणजे पिवळी पिवळी पडायला लागली. हा जुना रोड नवीन रोड वरतून आहे. पेट्रोल भरून घेतलं होतं मग टेन्शन नाही ना. काय आम्हाला हे जवळ नाही ना खूप लांब पडतं ते. आणि बसनी यायला म्हटलं ना तर सकाळची 7ची बस आहे. लिमिटेड बस आहेत. एक तरी बस चुकली ना संपला कल्याण मग काय खरं नाही. तिला डेपोला जायचं आहे. इथे थोडंसं ना ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. इथे काहीतरी नियोजन करायला पाहिजे. कोकणात काय नाही होणार हो. कोकणात चांगला विकास होऊ शकतो कोकणाचा. इथे चांगले असे स्टॉल वगैरे टाकले ना ज्यांची जागा आहेत करू शकतात. पण आपल्याकडे काय माहिती आहे माझ्याकडे पैसा नाही रे माणूस नाही रे हे बोलून मग आपल्याकडे पैसा नाही माणूस नाही मग बाकीचे बाहेरून येणारे माणसं त्यांच्याकडे काय त्यांच्याकडे लेबर कसे येतात ते त्यांचे माणसं येऊन येतात ना. मग आपली माणसं का नाही राहत. आपली माणसांनी एकत्र राहायला पाहिजे. पण आपल्याकडे कोणच राहतच नाही त्याच्यामुळे दुसरा म्हणजे तिसरा व्यक्ती येऊन चान्स मारून जातो. हे बघा ना इथे चांगलं बाजारपेठ होऊ शकते भविष्यामध्ये. आता हा इकडचा हा मस्त रोड झालेला आहे ब्रिज झाला आहे नवीन. तर इथे खाऊ गल्ली वगैरे चांगलं आपण करू शकतो. बरेच लोकांना इकडच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. रिक्षा स्टँडवाल्यांना पण चांगलं एकदम उदरनिर्वाह होऊन जाईल. इथे टुरिझम झालं तर कोकणामध्ये म्हणजे राजापूरमध्ये सगळीकडे व्हावं माझी इच्छा आहे. राजापूरमध्ये चांगलं टुरिझम होऊ शकतं. आणि हे बघा हे बघा गाड्या बघा किती लावल्या आहेत एस टी.
त्या ब्रिज पर्यंत लावलेले आहेत. बाबा बाबा ड्रोन शॉट मध्ये काय भारी आलं असतं. शिट यार मी ड्रोन नाही आणला, चूक झाली. सगळ्यात मोठी चूक उद्या घेऊन येतो. उद्या आपण बघूया जमलं तर तो ड्रोन शॉट आपण या ह्याच्यामध्ये ॲड करूया. कारण जेव्हा आपण ड्रोन शॉट आणतो ना, म्हणजे ड्रोन आणतो ना, त्यावेळी पाऊस पडतो आणि वाट लागते. चला बराच वेळ गेला आपला आणि आता बहुतेक आहे असं वाटतं की पाऊस येईल असं वाटतंय. कॅमेरा थोडा आपण हलवलाय. ये गाडी ओए गदर ओए सनी देवल काय गाडी होती त्या आईला गदर पेक्षा भारी गाडी. आपण यांना थोडस वरती जाऊया आणि इथून सुरुवात बघूया. बघा गाड्या बघा किती आहेत. बघा किती गाड्या आहेत. तुम्हाला इथून आतमध्ये दाखवतो. हे बघा हे बघा किती गाड्या आहेत. गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. कोकणी माणसामध्ये एवढी धमक येणार की गणपती बाप्पा आले तर पूर्ण मुंबई खाली होऊन जाते. एवढी ताकद आहे गणपती. नाही नोकरीला सुट्टी दिली तरी मारून गावी येणार. चल एक नंबर हा एक नंबर. गर्दी बघ एकदम भारी. फुल एसटीची गर्दी झालेली आहे. आपला कोकणी माणूस भारी आहे. फक्त काय एकच एकच त्याच्यामध्ये कमी आहे. काय माहिती आहे एकी नाही ही एकी एकत्र आली ना. हा बाबा मग काय करा नाही. इकडचं डोंगर तिकडे करायचं. कोकणी माणसामध्ये एवढी ताकद आहे. ढग बघा केवढे भरलेत. पुढे वरती पाऊस पडतो वाटतं त्या साईडला. घनदाव रे मनपाव रे ए घनदाव रे जाव रे ला दर्शन आम्हाला जाव रे. हे दृश्य आहे ना हे फक्त राजापूर मध्ये नाही कोकणामध्ये प्रत्येक डेपो मध्ये लागलेलं हे दृश्य आहे. आता मी ते फसलो. अरे देवा मला थोडस आता साईडला राहावं लागणार आहे. राजापूर नगर परिषद आपले स्वागत आहे. त्याच्यावर मी जाणार होतो केलवड्यावरून जाणार होतो पण काय होत आहे की तिकडून गेलो ना पाऊस पडला तर तिथे सपोर्ट काहीच नाही आहे. भिजलो की मग खरं नाही. इथून कसं राजापूर मध्ये आपण थांबू शकतो आणि जेवढं आपण शूट केलं तेवढं तुम्हाला दाखवू शकतो ना. तिथे काय काहीच लपण्यासारखं नाही आहे. तिथे असं कुठल्या झाडाखाली किंवा कुठलं असं घर वगैरे असेल किंवा दुकान वगैरे असेल शॉप काहीतरी असेल असं बिल्डिंग वगैरे तिथे असं काहीच नाही. म्हणून इथून आलो. इथून सेफ म्हणजे इथून सेफ आहे. रविवार असल्यामुळे ना रहदारी नाही आहे. गाड्या आज जादा सोडल्यात. भरपूर गाड्या सोडल्यात. गणपावरे मनदावरे ए ला 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 ला. बघा किती इष्ट आहेत. ते पण रेवरी रेवरी खूप तुळचुंदे तुळचुंदे मला वाटतं होणी साईडला आलं वाटतं. तुळसुंदे नाही या साईडला वाटतं. गाड्या सगळ्या आता तिकडून रत्नागिरीवरून काय काय तिकडून आल्यात कोस्टल रोडने. कारण की इथून ते रांतळ्यावरून खाली उतरतात. इथे प्रॅक्टिस करतात. इथे ढोल वाजवतात. ला 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 ला. राजापूर गाड्या बघा किती सोडल्यात.
जबरदस्त गाड्या सोडल्यात आता. चला आता आपण राजापूर वरून निघालो आहे. अरे देवा, पाऊस आला पाऊस आला. समोर थांबावं लागेल. चला बघा मंडळी, मगाशी पाऊस नव्हता आणि केवढा पाऊस पडला, भरपूर पाऊस पडला. इथे माझा आजा पाहुणतच गेला आणि आपल्या या भावाला आपण अभिनंदन करूया. अभिनंदन 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 गावा. पार्टी पार्टी बघा, कॅमेरा चालू आहे. पार्टी धन्यवाद. तिसरा पोरगा झाला आता. तिसऱ्यांदा काका कोण तरी म्हणणार. मस्त मस्त. अरे गर्दी भरपूर, ट्रॅफिक झाली आहे. आता सामान वगैरे घेतलं आहे, म्हणजे भाजी वगैरे घेतली आणि आता आपण परतीचा प्रवास चालू झाला आहे. म्हणजे आता आपल्याला घरी जायचं आहे. थोडासा कॅमेराचा अँगल चुकला आहे. अरे 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 शपथ, काय खड्डे आहेत, मरणाचे खड्डे आहेत. आणि आपला हा रस्ता रांतळेचा जातो, वरती रांतळे म्हणून आहे. या इथे खूप मोठी गडबड होते. मोठी गाडी वरतून आली ना, म्हणजे इथे एसटी जाते. या छोट्याशा जागेवरून एसटी जाते. गुरमेवाडी देवाचे वटणे, तर इथून गाडी जाते गुरमेवाडीला. हे बघा आली वरतून गाडी. हे बघा वरतून नाव घेतलं हाजीर. हे बघा असं हा मोठा प्रॉब्लेम होतो. बघा गाडी आली मोठी तर काय करणं आहे. जागा आकूड पडली, छोटी आहे जागा, पण काय करणार काय. ॲक्च्युली हे बघा, हे असे मच्छीच्या गाड्या आहेत ना, त्याचं पाणी सोडतात, हे चुकीचं आहे. कारण की या मच्छीच्या पाण्यावरून गाडी स्लिप मारते. आता आपण फक्त भेंडी आणि गवार ही दोन भाजी घेतली आहे. कोकणामध्ये जास्तीत जास्त भेंडी गवार वांगी या भाज्या जास्त भेटतात. पण भेंडी खायची असेल ना तर गावठी. काय घास मारतोय मच्छीचा. पुढे जायला आहे की नाही, पुढे जाऊ पण शकत नाही कारण की इथून बाई येते. तशी त्यांनी गाडी थांबवली. मग अशी आहे ना, टायर जो जाम लागत होता ना, तो एकदम लाईन घेऊन कडक झालेला. गाडी म्हणजे टायर फिरतच नव्हतं मागे, मागे गाडी येतच नव्हती. आता एकदम फ्री झालंय. आता काय करावं लागणार आहे, आपल्याला एक लायनर चेंज करावं लागणार आहे. आतमधले रबर आहेत ना, ते चेंज करावं लागणार आहे, म्हणजे मागे पुढे दोन्ही. आणि जमलं तर एखादी वेळी आपल्याला ना चेन किट पण चेंज करावं लागणार, कारण की चेन किटला 2 वर्ष झाले. तर लॉकडाऊन जेव्हा ओपन झालं त्यावेळी चेंज केलं होतं. आता सर्वीकडे आणि आता गणपती बाप्पांचं आता आगमन चालू होईल. आणि आपलं हे सुंदर गाव राजापूर तालुक्यातलं किनगिरी आहे, हे सुंदर गाव. सगळीकडे आता गणपती बाप्पाचं आता आगमन चालू होणार. घरातून फोन येतो वाटतं. हे बघा
समोरचं रम्य दृश्य बघा, काय भारी वाटतंय, खूप भारी सूप आहे, एकदम सुंदर गाव आहे. राजापूरला आलात ना कधी तर किनगिनी गावामध्ये या इथे, इकडचा परिसर बघा. असं वाटतंय ना की बालभारतीचं जे पुस्तक होतं ना त्याच्यामध्ये ना फोटो काढलेला असा हे सीन वाटतं. आपण ओव्हरटेक पण नाही करू शकत. गावी गाडी चालवायची मजा वेगळीच आहे, कारण की ना पण एक आहे की फास्ट गाडी चालवून चालणार नाही की गावी आपला रस्ता मोकळा दिसतोय आणि कसं चालवायचं. पण इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे, आपण चालवतो एकदम जोशमध्ये आणि काही ना काही प्रॉब्लेम होतो, कारण की इथे गाई गुरं आणि जे पाळीव प्राणी आहेत ते मध्ये येतात आणि रिक्षावाले अचानक टर्निंगला आले तर मग करणार काय, मग तुमच्या एका चुकीमुळे ना समोरच्याचं नुकसान होऊन जातं. बघा मी चालवते, मी पण थोडी फास्ट चालवते 40-50 स्पीडला, पण मी 70-80 स्पीडला अजिबात चालवत नाही. चालवलं असेल पण मी मगाशी, पण सगळं समोरचा रस्ता बघून, कारण की आपला एकदा पाय तुटला आहे त्याच्यामुळे आपल्याला, ते पण 40 स्पीडला आपला पाय तुटला आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की 40 याला पाय तुटला आहे, 80 याला आपण गायब होऊन जाऊ, म्हणून आपण हळूहळूच चालवतो गाडी. विचार करतो इथे गाडी ठेवावी भूला आणि घरी जाऊन पुन्हा यावं. गाडी आपली आज ना खूप स्मूथ चालते, काय ते माहीत नाही पण एकदम स्मूथ चालते. चला फायनली आपण भूला पोहोचलो आहे, इथे एसटी उभी आहे आणि लेफ्ट साईडला आपली गाडी लावलेली आहे. तर बहुतेक लोकांना ना खूप त्रास झाला असेल आपल्या गाडीमुळे, कारण की इथून गाडी आहे ना टर्न मारतात. इथे लावली आहे गाडी, ठीक आहे, कोणाचा प्रॉब्लेम झाला नाही कोणाला. आपण आता इथून एक व्यक्ती बघूया कोण आपल्याला घरी सोडेल. इथे गाडी उभी आपली, कोण सोडेल ते बघूया आपण, म्हणजे खाली घेऊन येईल. चला आपण आता भूळ मधून निघालेलो आहे आणि आपला मित्र पप्पया भाऊच आपला तो गेला पुढे, त्याला रिक्वेस्ट केली की तू गाडी चालव, तुला पुन्हा मी भुवात सोडतो. तो बोलला ठीक आहे, तो गाडी घेऊन गेला पुढे आणि त्याची ड्रायव्हिंग आहे ना एक नंबर ड्रायव्हिंग आहे, एकदम स्लो चालवतो, कारण की त्याची स्वतःची गाडी तो एवढी स्लो चालवतो ना, मला माहिती आहे ना माझी गाडी बाईक असो किंवा फोर व्हीलर मी विश्वासा व्यक्तीकडेच देतो, त्याच्याकडे मी डोळे बंद करून देऊ शकतो, बाईक पण माझ्याकडे बिंदास देऊ शकतो. तो एवढी आज मी पहिल्यांदा माझी गाडी बघतोय की कोण चालवत आणि मी मागे असं बघतोय आपल्या गाडीला, पहिल्यांदा असं झालंय की आता गाडीला वर्ष झाला, वर्ष होऊन गेलं आणि सांतरी वरती 3-3 महिने झाले. भारी वाटतंय कारण की आपली गाडी पुढे चालते आणि आपण मागून चालतोय, म्हणजे आपण गाडी चालवतोय. हे मस्त ड्रायव्ह यायची, म्हणजे ड्रायव्हिंग करायची पद्धत खूप चांगली आहे. धन्यवाद पप्पा तू आल्याबद्दल. पहिल्यांदा अशी पार्क केली आहे गाडी, गाडीची रनिंग झाली आहे 84 झाली आहे, 984 म्हणजे एकूण 35-36 किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे, 35-36. धन्यवाद पप्पा भाऊ, आणि पार्क पण भारी केलेली आहे.